शेवगाव तालुक्यातील जोहारपूर येथे भातकुडगाव पंचायत समितीगण तसेच ग्रामस्थांतर्फे आयोजित शेतकरी सन्मान मेळावा आणि विविध गुणगौरव समारंभात विविध पुरस्कारांचे वितरण सुनील गिरी महाराज आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते झाले. महेश्वर सहकारी साखरी कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार सन्मान्य श्री चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे पंचायत समिती सभापती शेवगाव आदरणीय श्री क्षितिज भैया घुले साहेब, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीपराव लांडे होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले, बाजार समिती सभापती संजय कोळगे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, पंचायत समितीच्या सदस्या मीराताई लांडे, पंडित भोसले वडुले, बुद्रुकचे सरपंच प्रदीप काळे, कृषीतज्ज्ञ सचिन बडदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रगतशील शेतकरी पुरस्कार बन्सी एकनाथ पवार, शहादेव जाधव, अण्णासाहेब दुकळे यांना देण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिक सन्मान पुरस्कार हवप नारायण काळे आणि हवप नारायण बिधाटे यांना देण्यात आला. सैन्यातील सेवेबद्दल कर्नल आशुतोष आडाव, कृषी पत्रकारिता पुरस्कार पत्रकार संजय भालेकर आणि ग्रामीण पत्रकार बाळासाहेब जाधव यांना देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार दिलीप गर्जे यांना प्रदान करण्यात आला. आदरणीय भाऊंच आणि विशेष मान्यवरांचं मनाच्या निमित्तानं सन्मान्य बाळासाहेब जाधव सरांना नागेबाबा परिवाराच्या वतीनं देखील शुभेच्छा. या ठिकाणी शुभ संदेश आलेला आहे. सन्मान्य बडदे सर म्हणाले की जोरापूरवर सावली राहू द्या, पण सर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सभापती झालो, सभापती सोडा त्याच्या आधी आम्ही पंचायत समिती सदस्य झालो, सदस्य झालो मी असल, संजू भाऊ असतील, दिलीप भाऊ असतील, आमचे दुसऱ्या गणातले सगळे सदस्य, आम्ही तहसील कार्यालयात होतो. निकाल जाहीर झाला, साहजिकच मिरवणूक झाली, जेथे आपल्या आपल्या गणाकडं प्रयाण करायला लागले. संजू भाऊ आव्हाणेला गेले, मला साहजिकच दहीगावला जायचं होतं. जाता जाता शेवगावला दिलीप भाऊंनी गाडी थांबवली. भाऊ म्हणाले आधी जोरापूरला या, आणि सगळ्यात आधी सत्कार भाऊंच्या हाती माझा झाला वाड्यावरती. याचा सर्वात चांगला अभिमान हा मला वाटला की स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटलांच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर जे तोलामोलाचे कार्यकर्ते दिलीप भाऊ त्या काळात तयार झाले, त्यांच्या हाती माझा सत्कार पहिला झाला. आणि त्याच्यानंतरचा इतिहास सर्वांना माहितीच आहे की भाऊंनी सभापतीसाठी सर्वप्रथम माझं नाव सुचवलं आणि त्यानंतर शेवगाव तालुक्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे बडदे सर, आमचा हृदय हा आमचा हृदय जोरापूरमध्ये आहे, तर आमची सावलीच काय, पूर्ण कष्ट कटिबद्ध हे आम्ही जोरापूर पंचकृषीसाठी करणार आहोत, हे काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण सर्वांना माहिती आहे जे का रंजले गांजलेले इथं महाराज आहेत, महाराजांना पण माहिती आहे की संत महंतांनी म्हटलंय की जे का रंजलेले गांजलेले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा त्याची तिथेच देव पावा. आणि खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं सार्थ हे म्हणावं लागेल की आज आपण समाजात जे काम करतात ज्येष्ठ मंडळी असतील, आदर्श शेतकरी असतील आणि त्याचप्रमाणे भारत देशासाठी सेवा जे कर्नल करत आहात, आज कर्नल आडव सर इथं आहेत, यांचं खऱ्या अर्थाने आपण सत्कार करत आहोत. आदर्श पत्रकार असतील, आदर्श शेतकरी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले गावचे पंचकृषीतील नारायण बाबा काळे महाराज असतील आणि त्याचप्रमाणे जे आपले सर्व संत महंत आहेत त्यांची पूजा आपण पूर्वीच्या काळापासून करत आहोत आणि त्यांनी आपल्याला ही शिकवण दिलेली आहे की समाजात जे चांगलं काम करतात त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे. आणि म्हणून अध्यात्म आणि राजकारण
दोन डोळ्यासारखे आहेत, एकमेकाला भेटणार नाहीत परंतु कार्य मात्र एकच करत असतात, हे मला इथं अध्यात्माच्या दृष्टीनं जवानाच्या दृष्टीनं इथं उद्धित करायचं आहे. दोन्ही डोळ्याची कृती जशी असते तसंच अध्यात्म आणि राजकारण. राजकारण हे समाजसेवेचं होत आहे, सत्ता ही साधन आहे, ते साध्याकडे जाण्यासाठी वापरायचं असतं. हे स्वर्गीय मारुतराव फुले पाटलांनी दिलेली शिकवण, ही शिदोरी त्या जोरावरच आपलं भविष्याचं समाजकारण आणि राजकारण. राजकारण म्हणूच नका, समाजकारण करायचं असतं. राजकारण लोक डोळत झालेले आहेत, लोकांना माहीत आहे कोण काय करतो, कोण काय नाही करत, कोण काम करतो, कोण काम नाही करत. आपण फक्त काम करत राहणं, लोकांच्या हृदयामध्ये जागा निर्माण करणं, काम करणाऱ्याला कुठे अडचण येत नाही, मला तर कधीच येत नाही. कोणत्या गावामध्ये गेलं तर 5-50 मित्र आपाप जमा होतात, आल्याबद्दल आदर सत्कार होतो. भाऊ गेले तर 100-200 माणसं जमा होतात, हो आदर असतो, ऑनर असतो, एक प्रकारचं प्रेम असत. ते प्रेम कामातून निर्माण होत असतं आणि समाजसेवेचं व्रत घेऊन काम केलं तर राजकारणामध्ये कुणापुढे जोडी पसरण्याची गरज नाही. धन्वंतरायाच्या या पवित्र दरबारामध्ये पवित्र काम करणाऱ्या व्यक्तींचा या ठिकाणी असणारा सन्मान होतोय. या सन्मानाच्या निमित्तानं आज कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय माजी आमदार चंद्रशेखर फुले पाटील, माननीय राजेश्रीताई चंद्रशेखर फुले पाटील उपाध्यक्ष अहमदनगर, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, तरुण नेतृत्व माननीय श्री क्षितिज भाई फुले सभापती पंचायत समिती, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री दिलीपरावजी दांडे पाटील, हे सगळ्यांचं आज दिलीपराव मनोगत ऐकलं. म्हणजे अगदी वडील झाल्यापासून पडदेसर इथं उपस्थित आहेत. इथं सर्वांचं एक मनोगत एक लक्षात आलं की आता प्रत्येकाला आपल्या हक्काची जाणीव जाईल. कारण इतके दिवस असं व्हायचं, कोणीतरी यायचं सांगायचं, मुंबई दिल्लीच्या गप्पा मारायच्या, परंतु इथं तुमचा आमच्या रोजच्या रोटीचा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत काय. कारण आताच दिलीपरावने सांगितलं की वस्तुस्थिती आहे की स्वर्गीय भुले पाटलांनी 40-50 वर्षापूर्वी परिसराची आपली ओळख दिली होती करून की मूलभूत आपला जो गाव आहे जोपर्यंत तुमच्या आमच्या घरातलं काही नीट होत नाही तोपर्यंत तुम्ही बाकीच्या गप्पा काय मारणार. मी आता सहज 15 तारखेला साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे तुम्हाला सांगायचो, आणि जाणीवपूर्वक महाराज तुम्ही कित्येक आलात कार्यक्रमात की कर्नल साहेबांना सांगू इच्छितो की स्वर्गीय भुले पाटलांना जाऊन आज 14 वर्ष झाले आणि सातत्याने सर्व आमचा उद्योग समूह असेल, सर्व पंचकृषी असेल, सर्व ज्ञानेश्वर कारखान्याचा उद्योग समूह, आज जवळजवळ 30,000 कुटुंबाचा निगडीत उद्योग समूह आहे. त्या कुटुंबाच्या माध्यमातून संपूर्ण देशात असेल, राज्यात असेल, वेगवेगळ्या समाज हिताचे जे लोक काम करतात त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि आम्ही यावेळेस जाणीवपूर्वक सर्व आमच्या उद्योग समूहाने यावेळेस निर्णय घेतला असेल कोणाला द्यायचा ठरला. यावेळेसचा मागच्या वेळेस आपण 2 वर्षापूर्वी आले फक्त बऱ्या किसान गरीब आम्हाला दिलं होतं. त्याच्या अगोदर तुम्हाला कल्पना नसेल कर्नल साहेब, आम्ही आपल्याकडचे आपल्या जिल्ह्यातले सुपुत्र डॉक्टर आरोळे जे मॅगसे अवॉर्ड विनर होते त्यांना हा पुरस्कार आपण दिला होता. गडचिरोली सारख्या भागात, चंद्रपूर भागासारखा आदिवासीची सेवा करणारे डॉक्टर आमटे त्यांना आपण हा पुरस्कार दिला होता. यावेळेस आपण पुरस्कार दिला आपल्याकडचे ग्रामीण भागात चालणारे आपल्या भूमीतला माणूस, शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आला माणूस, गायकवाड म्हणून पीव्हीजी ग्रुपचे गायकवाड म्हणून. कोण आहे ते गायकवाड? का गायकवाड शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलेला माणूस आज राष्ट्रपती भवन तर सगळे आपल्या देशातल्या सगळ्या एअरपोर्टचे सगळ्याची व्यवस्था निगडीत कोणाकडे असेल तर गायकवाड साहेबांकडे. एक आपल्या समाजातला माणूस, किती लोकांना व्यावसायिकांना युवकांना काम दिलं असेल तर जवळजवळ 85,000 युवकांना काम दिलं. हे का सांगतो मी की आपण आज सगळ्यात महत्वाचा प्रश्न आताच महाराजांनी सांगितला असेल की बा कृपा करून तुम्ही परिस्थितीला भिवू नका. यावेळी सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार बंधू तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी गणेश मुळेसह ज्ञानेश्वर जवरे, माय न्यूज, शेवगाव.